नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्याला कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट येऊ शकते, कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला जबरदस्त प्रॉफिट होऊ शकतो याची चर्चा जाहीर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दररोज करत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्हाला एक डिस्क्लेमर मी देऊ इच्छितो. ह्या जे मी लेवल्स जनरेट केलेल्या असतात ह्या सर्वच्या सर्व लेवल्स आहे. टेक्निकल आणि ऑप्शनचं जे सेटअप तयार झाले आज त्याच्यावरून ह्या लेवल्स जनरेट केलेल्या असतात. आणि मित्रांनो, ज्या ज्या वेळेला मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन होईल त्यावेळेला ह्या लेवल काम करण्यासाठी मार्केटमध्ये थोड्या डिफिकल्ट राहतात आणि चॅलेंजिंग राहतात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, बरेच लोक व्हिडिओ बघत आहेत, हे व्हिडिओच्या माध्यमातून ट्रेडिंग करत आहेत, खूप चांगला प्रॉफिट देखील लोक काय करत आहेत त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अर्न करत आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे की मी दिलेले जे कॉल असतात ह्या कॉलवरती तुम्ही ट्रेडिंग करत असताना एका गोष्टीची नेहमी काळजी घेतली पाहिजे की तुमच्याकडे जे काय फंड असेल, जो काय कॅपिटल असेल, त्याच्यात जास्तीत जास्त 20 ते 25% फंड जो आहे तो काय करत चला, तुम्ही मी दिलेल्या कॉलवरसाठी वापरत चालत चला. मित्रांनो, आज जे मी कॉल दिले होते बँक निफ्टीचे, ऑलमोस्ट 4 कॉल दिले होते, त्यातले 2 स्टॉप लॉस हिट झाले होते, 2 कॉल मध्ये आपल्याला जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो आज काय झालाय त्या ठिकाणी झालेला. मित्रांनो, खूप चांगला प्रॉफिट देखील लोकांनी या ठिकाणी अर्न केलेला आहे. हा माझा बाजार बोल नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला डेली कॉलचे जे प्रॉफिट लॉस असेल तो तुम्हाला शेअर केला जाईल. मित्रांनो, ह्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला कोणतेही कॉल किंवा काही फ्री मध्ये इथं भेटत नाही, काही माहिती टाकत नाही. मी जनरल मार्केट रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल तर शेअर करत असतो, त्याचबरोबर काही अपडेट असेल तर ते टाकतो. इथं कोणते कॉल वगैरे दिले जात नाही, ते पण काय करा लक्षात घ्या. बाजार बोल टेलिग्राम हा कॉमन जनरल टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही तो जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला बरेच माहिती जी आहे ती टोटल मार्केटचा सेंटिमेंट वगैरे काही गोष्टी तुम्हाला इथं मिळतील, किंवा माझ्याकडून काही थोडेफार अपडेट असेल तर ते या ठिकाणी शेअर केले जातात, किंवा स्विंग ट्रेडिंगचे कॉल कोणी या ठिकाणी काय केले जातात त्या ठिकाणी शेअर केले जातात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आज बँक निफ्टीचा जर विचार केला तर कालच्या ट्रेडिंग सेशनला आणि आजच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टीमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो क्लिअरली व्हिजिबल आहे. आणि मित्रांनो, आज बँक निफ्टीने जी मुवमेंट होल्ड केले, ही होल्ड केलेली लेवल कुठली आहे तर 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती बँक निफ्टी होल्ड झालाय. मित्रांनो, उद्याच्या दिवसाला ह्या 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वरती बँक निफ्टी नेमका काय करतोय हे आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का मार्केटमध्ये एक महत्वाची मुवमेंट जी आहे ती आपल्याला येणाऱ्या काही ह्याच्यामध्ये दिवसामध्ये बघायला मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. कारण का मार्केट जे आहे ते आता सध्या 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जे आहे ते होल्ड झाले. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हे 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कुठे येतं मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बँक निफ्टीचा एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो 36,982 या ठिकाणी आहे. मित्रांनो, आज बँक निफ्टीचं जर ओपनिंग बघितलं तर बँक निफ्टी सकाळी ओपन झाला होता या ठिकाणी 37,388. बँक निफ्टीने जो हाय तयार केला 37,802. आणि मित्रांनो, बँक निफ्टीने आज जो लो तयार केलाय 37,068 लो तयार केलाय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा बँक निफ्टी जर आपल्याला सेल करायचं असेल तर विशेषतः बँक निफ्टी कुठून सेल करायचं सांगितलं होतं तर बँक निफ्टी जोपर्यंत 37,724 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी तुम्ही सेल करू नका असं काय केलं होतं सांगितलं होतं. आणि मित्रांनो, सकाळी मार्केट गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट जे वरती आलं होतं हे कुठं आलं होतं तर एक्झॅक्ट मित्रांनो बँक निफ्टी हायर साईडला साधारणतः 37,800 काय झाला होता त्या ठिकाणी आला होता. आणि ह्या लेवलला जास्त वेळ बँक निफ्टी टिकला देखील नव्हता. आणि त्यानंतर जेव्हा बँक निफ्टीने ही रेंज डाऊन साईडला ब्रेक केली त्यावेळेला मित्रांनो एक बँक निफ्टी मध्ये एक जबरदस्त फॉल जो आहे तो दिसून आलाय. म्हणजे 510, 410, 210 आणि ऑलमोस्ट 37,000 टार्गेट जे बँक निफ्टीनं आपल्याला आज अचीव करून दिलं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीसाठी ज्या मी लेवल्स दिल्या होत्या, निफ्टीसाठी काय लेवल दिल्या होत्या तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये, तर मित्रांनो निफ्टीचं टेक्निकल जर सेटअप बघितलं तर काय आहे तर मित्रांनो आज निफ्टीमध्ये एक महत्वाची मुवमेंट जी आहे ते झालेली आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का आज निफ्टीनं पहिल्यांदा मित्रांनो 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली काय दिले या ठिकाणी क्लोजिंग दिले. आणि मित्रांनो पाठीमागच्या विशेषता जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टीनं 30 जुलै नंतर काय सांगतोय मी या ठिकाणी ऑगस्टचा जो फर्स्ट वीक आहे किंवा जुलैचा लास्ट वीकचं जे क्लोजिंग आहे त्यानंतर मित्रांनो आज पहिल्यांदा निफ्टीनं काय केलंय 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिलं. या ठिकाणी एकदा गॅपडाऊन ओपन झालं होतं मार्केट पण वरती जाऊन क्लोज झालं होतं. त्यामुळे मित्रांनो एक शॉर्ट टर्म ट्रेड मध्ये, आणि मित्रांनो मी तुम्हाला पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये पण ही गोष्ट सांगत आलोय. काय सांगत होतोय बाबा पाठीमागच्या 2 महिन्यापासून मार्केटमध्ये जबरदस्त रॅली आहे. आणि मित्रांनो मंथली एक्सपायरी जी आहे ते 30 तारखेला आणि त्याच्या अगोदरची एक्सपायरी आहे. मित्रांनो मे बी मार्केटला जर काही प्रॉफिट बुक करायचं असेल
तर मित्रांनो हे काय करणार आहे, मार्केट एक्सपायरीच्या दिवशी प्रॉफिट बुक न करता त्याच्या अगोदरच्या ट्रेडिंग सेशन मध्ये क्लिअरली मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून येते. कारण का गुरुवार त्याच्या अगोदर बुधवारी आणि गुरुवारी मार्केटमध्ये जबरदस्त रॅली आली होती, त्यानंतर शुक्रवारी मार्केट डाऊन आहे, आज सोमवारी मार्केट डाऊन आहे, मे बी उद्या देखील मार्केटमध्ये तुम्हाला एक फॉल जो आहे तो दिसून येण्याची शक्यता या ठिकाणी ना करता. ही खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का एक रिटेल ट्रेडरच्या अपेक्षा असते की बाबा एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होईल, मार्केट खाली पडेल, पण मार्केट ह्या सर्व एस्टिमेटला बीट करून अलीकडे काही दिवसामध्ये एक्सपायरी रिलेटेड जो पॅटर्न चेंज झालाय तो या पद्धतीचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला मार्केट जे आहे ते मंगळवारी आणि सोमवारी मूव्ह देते किंवा फ्रायडेला मूव्ह देताना तुम्हाला दिसून येते, आणि बुधवारी आणि गुरुवारी मार्केटमध्ये कुठल्याही पद्धतीची मुवमेंट राहत नाही, ही प्रोबॅबिलिटी परत एकदा या ठिकाणी तयार होते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी सकाळी ओपन झाला होता, त्या ठिकाणी निफ्टीचे सकाळची ओपनिंग प्राइस जर बघितली तर काय आहे निफ्टीची ओपनिंग प्राइस 17,443 ला निफ्टी ओपन झाला, त्यानंतर निफ्टीनं हाय तयार केला 17,622 आणि मित्रांनो निफ्टीचा लो आहे 17,361 काय केला या ठिकाणी निफ्टीनं आज स्क्रीनवरती लो तयार केला हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो आपलं निफ्टीसाठी जे टार्गेट होतं काय टार्गेट होतं मित्रांनो बघा, नॉट अ जोक, ह्या पद्धतीच्या लेवल मार्केटमध्ये जनरेट करणं आणि देणं हे नॉट पॉसिबल, कुणालाही पॉसिबल नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मलाच पॉसिबल असं म्हणत नाही, पण हे खूप टफ आणि चॅलेंजिंग काम आहे, पण आपण त्या लेवल पर्यंत मार्केटमध्ये काय झाले पोहोचलोय. मित्रांनो आपल्याला निफ्टी कुठून बाय करायचा, तो निफ्टी 17,630 वरून बाय करायचा होता. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल आज निफ्टीनं जो हाय तयार केलाय आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तो काय हाय तयार केलाय हे पहिल्यांदा काय करा इथं समजून घ्या. तुम्ही जर इथं निफ्टीचा हाय जर चेक केला मित्रांनो, आज निफ्टीनं हाय तयार केलाय 17,622 कोणता हाय तयार केलाय 17,622 हा हाय आहे. आणि मित्रांनो आजचा निफ्टी आपण बाय करणार होतो 17,630 जे .8 निफ्टीनं मित्रांनो बायचा कॉल ऍक्टिव्ह होऊ दिला नाही, त्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्यू सेलिंग आहे. आणि मित्रांनो आपण निफ्टीला सेल करणार होतो 17,480 वरून 17,480 जर निफ्टी सेल केला असता तर 450, 420, 390 आणि त्यानंतर मित्रांनो ऑलमोस्ट 355 टार्गेट जे आहे ते काय झालं असतं तुम्हाला स्क्रीनवरती मिळालं असतं. म्हणजे आजचा निफ्टीचा जर लो बघितला तर तो 361 आहे, 17,361 आणि आपलं टार्गेट 355 म्हणजे या ठिकाणी 6-7 पॉईंटचा डिफरन्स जो आहे तो फक्त स्पॉट मध्ये राहिला हे पहिल्यांदा. म्हणजे या पद्धतीच्या लेवल जे आहे ते मित्रांनो आपण टेलिग्रामला देतो किंवा युट्यूबला देतोय हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो मार्केटचं ऑप्शनचं सेटअप नेमकं काय आहे हे पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर विचार केला त्यातल्या त्यात जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये आज मित्रांनो प्रचंड प्रमाणात कॉल रायटिंग झालेलं आहे. आणि हे जे कॉल रायटिंग आहे मित्रांनो हे मेनली या ठिकाणी 17,500 ह्यूज कॉल रायटिंग झाले, त्याचबरोबर 17,600 स्ट्राईक प्राईसला कॉल रायटिंग झाले, 17,800 कॉल रायटिंग झाले, त्याचबरोबर 17,700 देखील मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झालेलं दिसून येते. आणि मित्रांनो मार्केटमध्ये डाऊन साईडला कुठेही स्क्रीनवर पुट रायटर जो आहे तो व्हिजिबल नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हे मार्केटसाठी खूप महत्वाचं इंडिकेशन आहे आपल्यासाठी हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. काय सांगतोय मी, हे खूप महत्वाचं इंडिकेशन आहे मार्केटमध्ये खाली डाऊन साईडला कुठेही पुट रायटिंग नाही. आणि मित्रांनो ऑलरेडी बँक निफ्टी पाठीमागच्या काही दिवसापूर्वी काय केलं होतं या ठिकाणी कन्सोलिडेशन फेजमध्ये गेला होता आणि हेतून मार्केटने ही रेंज ब्रेक केली होती. आणि आज परत हा डाऊन साईडला मार्केट जे आहे ते शार्प तुम्हाला येताना क्लिअरली दिसून येतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टी मध्ये जर क्लिअर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कसा बनू शकतो कुठे बनू शकतो हे पण बघणं आपल्याला गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, झिरोधा अपस्टॉक एलएसबीयूची मी लिंक दिली आहे त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा, मी तुम्हाला टेलिग्रामला काय करेल त्या ठिकाणी जॉईन करेल, लाईफ टाईम फ्री मध्ये कॉल मिळतील. त्याचबरोबर तुमचं मित्रांनो ऑलरेडी 2-3 डिमॅट अकाउंट असतात त्यामुळे परत डिमॅट अकाउंट काढायची इच्छा नसते अशा क्लायंटला अशा इन्व्हेस्टरसाठी देखील आपण मित्रांनो फक्त आणि फक्त मंथली 2,000 रुपयाची प्रीमियम फी आहे ती भरून देखील मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. खूप लोकांचा प्रश्न असतो, कॉल करून विचारतात, मेसेज करून विचारतात की सर तुमची अॅक्युरेसी नेमकी किती आहे, आम्ही जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं म्हणलं आम्हाला तुमची प्रीमियम सर्व्हिस. तर मित्रांनो मी स्पष्ट सांगतो तुम्हाला आपली अॅक्युरेसी जी आहे ती अन इन एव्हरेज जर चेक केली तर ती 60% आसपास आपली अॅक्युरेसी जाते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मी सांगत नाही माझी बाबा अॅक्युरेसी 98% आहे, माझी अॅक्युरेसी 99% आहे, किंवा काही लोक सांगतील आमची अॅक्युरेसी 100% आहे. मित्रांनो पण आपली अॅक्युरेसी किती आहे, अन इन एव्हरेज तुम्ही 60% प्लस मायनस 10% धरून चाला, म्हणजे 50% तरी अॅक्युरेसी आपली कुठं जात नाही. पण मित्रांनो आपण बँक निफ्टी आणि निफ्टीचं जे
इन्व्हेन्शन केलेला आहे ट्रेडिंग करण्यासाठी. त्यामध्ये फक्त बँक निफ्टीसाठी मित्रांनो आपला 20 पॉईंटचा एसएल राहतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि निफ्टीसाठी फक्त 10 पॉईंटचा एसएल राहतो, त्यामुळे आपल्या एसएल हिट होण्याची प्रॉबॅबिलिटी देखील एन एन एव्हरेजली जर बघितलं तर जास्त राहते, हे पण लक्षात घ्या. पण आपला रिस्क रिवॉर्ड रेशो इतका जबरदस्त आणि इतका मोठा आहे की असे किती तर कॉल असतात मित्रांनो, 1 ते 1.5 मिनिटात 2 मिनिटांमध्ये आपण 100-100 पॉईंटची मुव्हमेंट कॅप्चर केलेली असते. आणि ती कॅप्चर मी नसते केले तर माझ्या प्रत्येक क्लायंट देखील ही मुव्हमेंट कॅप्चर करतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. तेवढे आपण अडवान्स मध्ये कॉल दिलेले असतात, हे पण लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं माहिती का, आता मी जर तुम्हाला बँक निफ्टी 37,500 जर पीई बाय करायला सांगत असेल तर मित्रांनो मी डायरेक्ट कधीही हा ऑप्शन बाय करायला तुम्हाला सांगत नाही. मी त्याच्या अगोदर 2 ते 3 मिनिटं हा ऑप्शन जो आहे तो मी तुम्हाला त्या ठिकाणी वॉच लिस्ट मध्ये ऍड करायला सांगितलेला असतोय. त्याचबरोबर मित्रांनो 37,500 पुट ऑप्शन जो आहे ज्यावेळेला 290 ट्रेड करत असेल, काय सांगतोय मी, 290 ज्यावेळेला ट्रेड करत असेल त्यावेळेला मी सांगितलेलं असतं की बाबा हा ऑप्शन तुम्ही 310 गेला तर काय करा, त्या ठिकाणी बाय करा. म्हणजे तुम्हाला 2 ते 3 मिनिटं 100% गॅरंटेड अगोदर वेळ मिळतो की बाबा हा आपल्याला ऑप्शन जर बाय करायचा असेल तर ह्या ऑप्शन मध्ये काय करायचं, आपल्याला त्या ठिकाणी एंट्री घ्यायचं. एक प्रॉपर टाइम जो आहे तो मित्रांनो तुमच्याकडे ऑलरेडी असतो, त्यामुळे सर्रास लोक जे आहेत ते आपल्या ग्रुपमधले टेलिग्राम मधले नेट प्रॉफिट मध्ये आहेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याचा जर ट्रेड टाकायचा असेल तर कसा बनू शकतो, कुठं बनू शकतो, हे पहिल्यांदा बघणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग निफ्टी असू द्या, बँक निफ्टी असू द्या, दोन्हीचे ट्रेड आपले उद्या देखील जबरदस्त आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. फक्त मित्रांनो उद्या मार्केट खूप जास्त गॅप डाऊन ओपन पुन्हा आपल्याला अपेक्षित नाही किंवा ओपन व्हायला नको आहे, गॅप अप किंवा गॅप डाऊन नको आहे. हे गॅप अप आणि गॅप डाऊन जर मार्केट नाही झालं तर मग जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये होऊ शकतो. मित्रांनो उद्या बँक निफ्टी आपल्याला उद्या देखील सेल करायचा आहे, उद्या बँक निफ्टीवरती आपला व्ह्यू जो आहे तो बेरिश असेल. आणि हा व्ह्यू बेरिश कुठून असेल तर मित्रांनो जोपर्यंत उद्या बँक निफ्टी साधारणतः ह्या रेंजच्या खाली जात नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत बँक निफ्टीला तुम्हाला सेल करायचं नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. बँक निफ्टी सेल बिलो 36,911 खाली बँक निफ्टी चालल्यानंतर मित्रांनो जरूर बँक निफ्टीला तुम्ही सेल करा. त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 36,610 हे तुम्हाला इझिली पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 36,510 हे तुम्हाला टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 36,410 आणि त्यानंतर मित्रांनो 36,200 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये इझिली भेटू शकतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो मोस्ट ऑफ प्रॉबॅबिलिटी जे आहे बँक निफ्टी उद्याला तुम्हाला 36,510 पर्यंत किंवा 36,410 पर्यंतचं टार्गेट जे आहे ते इझिली देऊ शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण हे टार्गेट कधी देईल, जोपर्यंत बँक निफ्टी 36,911 खाली जाऊन 5 मिनिटांसाठी क्लोज होत नाही, 5 ते 10 मिनिटं कॅन्डल होल्ड करत नाही तोपर्यंत तुम्हाला हा व्ह्यू जो आहे तो बेरिश ठेवायचा नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो सेम तुम्हाला उद्या जर बँक निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर ही लॉंग पोझिशन तुमची कुठून बनेल बँक निफ्टीमध्ये, तर साधारणतः उद्या मित्रांनो बँक निफ्टी तुम्ही जरूर बाय करा. हा बँक निफ्टी बाय करत असताना मित्रांनो त्या ठिकाणी साधारणतः 37,327 वरून बँक निफ्टी त्या ठिकाणी बाय करा. बँक निफ्टी बाय अबव 37,000, बँक निफ्टी जो बाय करायचा तुम्हाला 37,327 वरून काय करायचं त्या ठिकाणी बाय करायचं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल 37,480 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 37,530 टार्गेट भेटेल. समजा 530 वरती जर बँक निफ्टी फोल्ड झाला तर 37,790 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 37,900 देखील टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतो तुम्हाला इझिली उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी मध्ये हायर साईडला भेटू शकतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण कधी मित्रांनो मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झालं तर, आणि ह्या रेंजमध्ये जोपर्यंत मार्केट आहे मित्रांनो 37,327 ते 36,911 ह्या 300-400 पॉईंटच्या रेंजमध्ये मित्रांनो तुम्ही ट्रेडिंग करू नका. हे खूप रिस्की किंवा साईडवेज मार्केट असेल, इथे एक मोमेंटम जनरेट होऊ शकतो नाही असं नाही, पण एक बिग मूव्ह जर तुम्हाला मार्केटमध्ये घ्यायचा असेल तर मित्रांनो ज्यावेळेला बँक निफ्टी 37,327 वरती ट्रॅव्हल करायला सुरू करेल त्यावेळेला बँक निफ्टीमध्ये एक चांगला मूव्ह हायर साईडला भेटेल, आणि लोअर साईडला जर बँक निफ्टीला जायचं असेल तर 36,911 खाली जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत एक बेरिश व्ह्यू बँक निफ्टीवर तुम्ही एक्सप्रेस करू नका किंवा पुट ऑप्शन जो आहे तो त्या ठिकाणी बाय करू नका. मित्रांनो समजा बँक निफ्टी जर उद्या 36,911 काय सांगतोय मी 36,911 जर क्रॉस करून खाली चालला तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही 37,000 पीई जरूर काय करू शकता त्या ठिकाणी बाय करू शकता, किंवा मित्रांनो 36,900 पीई जरी बाय केला तरी देखील तुम्हाला चालेल, हे पहिल्यांदा काय करा
लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये साधारणतः 20 ते 25 पॉईंटचा ESL जो आहे तो जे युट्यूबला लोक व्हिडिओ बघतात ते ठेवा. आणि ह्याच्यामध्ये टार्गेट जे आहे ते ऑलमोस्ट 200 पॉईंटचं टार्गेट जे आहे ह्या ऑप्शन मध्ये तुम्हाला इझिली भेटू शकतं. स्टॉप लॉस तुमचा 25 पॉईंट पेक्षा जास्तीचा असता कामा नये हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण कधी जोपर्यंत बँक निफ्टी 36,911 खाली ट्रॅव्हल करायला सुरू करत नाही तोपर्यंत तुम्हाला एंट्री घ्यायची नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर उद्या निफ्टीला सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून होऊ शकतो उद्या? तर मित्रांनो निफ्टीला सेल करायचं असेल तर साधारणतः या ठिकाणी 17,325 च्या खाली निफ्टी काय करा या ठिकाणी सेल करा. निफ्टी सेल करायचंय सेल बिलो 17,325 च्या खाली निफ्टी सेल करा. 17,300 हे पहिलं टार्गेट भेटेल. 17,360 हे दुसरं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,340 हे टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो 17,280 हे टार्गेट जे ते काय होणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये इझिली निफ्टी मध्ये डाऊन साईडला भेटणार आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो निफ्टी मध्ये जर उद्या लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर ही लॉंग पोझिशन तुमची कुठून बनू शकते निफ्टी मध्ये? तर मित्रांनो निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जोपर्यंत साधारणतः या ठिकाणी ओके 17,461 वरून निफ्टी बाय करा. निफ्टी बाय करायचं असेल तर कुठून बाय करायचं तुम्हाला? निफ्टी बाय अबाव 17,461 वरून बाय करा. 17,490 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,530 हे टार्गेट भेटेल. 17,560 हे टार्गेट तुम्हाला भेटेल. आणि त्यानंतर 17,600 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये इझिली निफ्टी मध्ये भेटू शकतं. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर अजून ह्या व्हिडिओमध्ये अजून नवीन कुठला कंटेंट हवा असेल तर ते पण युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट्स करून सांगा, म्हणजे तुम्हाला त्यानुसार नवीन कंटेंट देखील आपल्याला देता येईल. धन्यवाद. थँक्यू.